आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गणपतराव पाटील यांनी मारली पाठीवर थाप, धैर्यशील आता मागे राहून चालणार नाही, मी तुझ्या सोबत, पाठबळाची दिली हमी, शिरोळात राजकीय चर्चेला उधाण. शिरोळला नगरपालिका झाली आहे आणि निवडणुका तोंडावर आहेत, आता राजकारण हळूहळू मुरत चाललं आहे. शिरोळ नगरपालिकेच्या राजकारणात आता नव्याने शिरोळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांनी उडी घेतली आहे आणि आज त्याचा प्रत्यय सर्वांनाच आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील यांचे सुपुत्र धैर्यशील पाटील आज शिरोळच्या दत्त कारखान्यावर एका समारंभासाठी आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 18 तास सलग अभ्यास करण्याचा विक्रम काही ज्ञानी मंडळी करत आहेत. याच दरम्यान गणपतराव पाटील यांनी धैर्यशील पाटील यांना पाठीवर हात टाकून शाबासकी देत धैर्यशील आता मागे राहून चालणार नाही, चांगली तयारी करा, मी तुमच्या सोबत आहे असं पाठबळ दिलं आहे. श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिल कुमार यादव आणि अमरसिंह पाटील यांच्यात सध्या राजकीय इस्तवाड जात नाही, अशा परिस्थितीत गणपतराव पाटील यांनी धैर्यशील पाटील यांना तयारीला लागण्याची दिलेली सूचना खूप नवं राजकारण सांगून जाणारी आहे. शिरोळच्या पुढच्या राजकारणात यादव विरुद्ध अमरसिंह पाटील अशा लढ्यात गणपतराव पाटील हे अमरसिंह पाटील यांच्या बाजूने राहतील असे संकेत प्राप्त होत आहेत. गणपतराव पाटील यांचा राजकीय डाव दुहेरी लावला आहे. अनिल कुमार यादव यांना थेट तर गोकुळचे माजी चेअरमन दिलीप पाटील यांचे सुपुत्र रणजित सिंह पाटील यांना इनडायरेक्ट लागला आहे. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.